नमस्कार, मी जान्हवी सावंत, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या. बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत. कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळणार, तर कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले दिले जाणार असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर टिकणारं आरक्षण देणार असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही. आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो.